आज यहाँ पे पुलिस डिपार्टमेंट का कैंप लग रहा है और साथ साथ में यहाँ पे मेडिकल चेकअप भी होगा। दूसरा जो अपने घुटने में दर्द वगैरह होता है, जो मतलब पेन किलर है, उनके भी डॉक्टर अवेलेबल है। तो ये प्रोग्राम आज अभी से यहाँ पे शुरू होगा। पंच येत होते, पिंच येत होते, पण आता ना मी आता हे केलं, ट्रीटमेंट घेतली ना, तरी माझं पेन आहे ना 89% झालेलं आहे। थोडं 1% असेल पण 99% म्हणजे थोडं बरं वाटतंय मला। आता उभं राहिलं पण बरोबर वाटतंय, आणि उभं राहिलं पण मी असं करायचं आता ते पण नव्हतं, एक पाय वरती एक पाय खाली होता, पण आता जरा प्रॉपर उभं पण दिसतंय मला, थोडा फरक पडलाय मला। बरोबर, आणि तुम्हाला आणखी फरक येईल जर तुम्ही ट्रीटमेंट घेत राहिला। घे ना, का नाही घेणार, रिक्वायरमेंट आहे आपल्याला। ओके ओके, चालेल, थँक्यू डॉक्टर रेस्मिन केनिया। नमस्कार, माझ्यासमोर आता आमच्या आर्य के पोलीस स्टेशनचे तेली साहेब उभे आहेत। तर यांच्याकडून आपण विचारून घेऊया की यांना डॉक्टर केनियाजीने जी काही ट्रीटमेंट दिली त्यांच्याबद्दल त्यांना कसा काय फरक वाटला आहे काय, त्याचं जरा तो जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव अमित, मी आर्य के पोलीस स्टेशनला आहे। मी आता सरंगडे इथे रेस्मिन केनिया सरंगडे आता ट्रीटमेंटला आलेलो। मला भरपूर म्हणजे स्पायनली भरपूर प्रॉब्लेम आहे, कारण मला सर्वाइकल आहे, मला स्लिप डिस्क आहे। मी सरांकडे दाखवलं, सरांनी मला 2 मिनिटाच्या ट्रीटमेंटमध्ये मला पूर्णपणे त्यांनी फ्री केलेलं आहे, म्हणजे बॉडी पूर्णपणे रिलॅक्स झालेली आहे। म्हणून मी आधी पुढील उपचाराकरिता मी सरांची बी आता भरपूर काही माहिती जाणून घेतलेली आहे, आणि आता मी नंतर पुढे सरांकडे करणार आहे उपचार। आणि सगळ्यांनाही ज्यांना स्पायनली किंवा स्लिप डिस्क यांचे प्रॉब्लेम असतील, तर कृपया करून सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्या, कारण कार्डही देतात आपल्याला सरांशी। बरोबर, हे तर हेल्प घ्या, तुमच्याकडून माहिती करून आम्हाला खूप बरं वाटलं। डॉक्टर केनेजीना आपण धन्यवाद बोलू यासाठी। थँक्यू सो मच डॉक्टर।